नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या चॅनल बहुचर्चित वरती। आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एका टीझरचं, ज्याच्या मूवीचं नाव आहे घर बंदूक आणि बिर्याणी। आणि जी आपल्या सगळ्यांची इच्छा होती की एक मराठी कंटेंट हा पॅन इंडिया रिलीज व्हावा, जसं तेलुगू किंवा तमिळ मूवी होतात, तर मग मित्रांनो हाच तो मूवी आहे जो पॅन इंडिया रिलीज होणार आहे। आणि नॉन अदर दॅन नागराज मंजुळे घेऊन येतात ह्या मूवीला। ह्याच्यामध्ये खूप चांगले कलाकार, स्वतः नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर आपल्याला दिसायला मिळणार आहे। ऍक्टिंग सगळ्यांची तुम्ही ऑलरेडी बघितलेली आहे। हा तुम्ही आतापर्यंत दिग्दर्शकाला स्वतः ऍक्टिंग करताना खूप कमी वेळा बघितलं असेल, पण त्यांनी या ट्रेझर मध्ये आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घ्यायचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। तीन पात्र आहेत आणि तीनहींच्या नावाने ही फिल्म आहे असं समजा। एक कॅरेक्टर आहे घर, दुसरं आहे बंदूक आणि तिसरं आहे बिर्याणी। आता ह्यातलं घर कोण आहे, बंदूक कोण आहे आणि बिर्याणी कोण आहे हे मूवी बघितल्यावरच कळेल। पण ओव्हरऑल स्टोरी जी आहे ती नक्सलाइट्स, पोलीसवाला आणि एक साधारण व्यक्ती या तिघांमध्ये आधारलेली आहे असं टीझर बघून वाटतंय। कारण आकाश ठोसर जे आहेत ते मसाला टाकताना दिसतात, म्हणजे बिर्याणी ही त्यांच्या रिलेटेड आहे। काळे कपडे घालून सयाजी शिंदे इकडे तिकडे पळताना, गोळ्या चालवताना आणि ऍक्शन करताना दिसतात, आणि काळे कपडे असल्यामुळे ते नक्सलाइट्स वाटतात। आणि स्वतः नागराज मंजुळे जे आहेत ते, त्यांच्याकडे पोलीसवाल्याची गन आणि युनिफॉर्म आहे, वर्दी आहे, तर ते जे आहेत ते पोलीसवाले आहेत। आता या तिघांमधली जी आपापसातली रिश्ते नाते आहे ते अजून काय आपल्याला उघड झालेलं नाहीये टीझर मधनं। ट्रेलरचा इंतजार आपण करूया आणि मूवी कसा असेल हे आम्ही तुम्हाला बघून नक्की सांगूया। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेव्हा पण आम्ही ह्याचा ट्रेलर रिव्ह्यू किंवा मूवी रिव्ह्यू घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले कळायला हवं म्हणून। आणि दुसरा मुद्दा, तुमचं मत काय आहे, हा सुपर डुपर हिट होईल का, तेलुगू मूवी सारखा हा मूवी पण भारी असेल का, असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। मला वाटतंय की हा हिट होईल, कारण डायरेक्टर खूप भारी आहेत, व्हिज्युअल्स ही या मूवी खूप भारी प्रकारे घेतलेले आहेत, आणि त्याचबरोबर ह्याचं जे म्युझिक आहे ते खास करून खूपच ऑसम आहे। म्हणजे ज्या बीट्सच्या तालावर ह्यातले फ्रेम्स चेंज होत आहेत, ह्या प्रकारचा टीझर बघून खूप एक्साइटमेंट क्रिएट होते की मूवी किती छान पद्धतीने एडिट केलेला असेल आणि सिनेमॅटोग्राफी किती छान असेल ह्याची अपेक्षा वाढवणारच आहे। त्यामुळे हा सुपर डुपर हिट होईल आणि पॅन इंडियामध्ये ह्याला लोक पसंद करतील असं मला वाटतंय। तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी टीझर रिव्ह्यू सोबत, मूवी अपडेट सोबत। जय हिंद।